नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो. तुम्हाला आता आरटीओला जाण्याची काहीही आवश्यकता नाही. आरटीओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे, फेसलेस सेवा चालू झालेला आहे आणि संगणकाच्या माध्यमातूनच हे फॉर्म भरायचे आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आता जवळजवळ 107 सेवा ह्या फेसलेस झालेल्या आहेत आणि जवळजवळ 41 सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत. म्हणजे ऑनलाईननंच हे काम होणार. शासनाचे अधिकारी ऑनलाईननं तुमचे पेपर तपासणार, पण हे शासनाचे अधिकारी भ्रष्ट असतात, लाचखोर असतात आणि आरटीओ विभाग तर सर्वात लाचखोर विभाग आहे. गोरगरिबांना लुटणं त्यांचा धंदाच आहे, तर त्यांना आता आपण रोक लावायचा आहे पेपरलेस सेवेनं आणि प्रत्येकानं पेपरलेसनं काम करायचं. आता महाराष्ट्रात 12-13 करोड लोकसंख्या आहे आणि आता प्रत्येकाचं ड्रायव्हिंग लायसन जे आहे, प्रत्येकाचं वाहन आहे, कुणाचं 2-व्हीलर लायसन आहे, कुणाचं 4-व्हीलर आहे आणि आता प्रत्येकानं स्वतःची लायसन ही स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नूतनीकरण करायचे आहेत, दुय्यम प्रत काढायची आहे. जर तुम्हाला पत्ता बदली करायचा असेल तरी तुम्ही त्याच्यावरून करू शकता. कंडक्टरचे लायसन बिल्ले जे हे आहेत हे सुद्धा पेपरलेस सेवेनंच काम करायचं आहे. तर आता परिवहन विभागाच्या साईटला जर तुम्ही गेला, परिवहन विभागाची साईट खोलायची आणि लोकेशन टाकायचं. समजा कुणाचं सांगली आरटीओचं लायसन आहे तर सांगली आरटीओ टाकायचं, बोरोली आरटीओ टाकायचं आणि मग तुमची लायसनची फोटोग्राफी, तुमचं आधार कार्डाची फोटोग्राफी आणि पॅन कार्डाची फोटोग्राफी ह्याची PDF करायची आणि ऑनलाईनच आपल्या मोबाईलद्वारे फी भरायची आणि तुम्हाला ते 10-12 दिवसाच्या आत पोस्टानं लायसन प्रिंटिंग होऊन तुमच्या पत्त्यावरती घरी येणार. हे आधार OTPद्वारे काम होतं. तुमचा आधार लिंक हा मोबाईल हवा आहे, तोच मोबाईल RTO मध्ये रजिस्ट्रेशन हवा आहे, जो RTO मध्ये तुम्ही नंबर दिलेला आहे तोच मोबाईलला हवा आहे, तरच OTP येतो. आता आम्ही हे आधार OTP लोकेशन ट्रॅकनं हे काम होतं की म्हणजे आपण ज्या पत्त्यावरती राहतो आधार कार्डाच्या तिथूनच तुम्हाला ती PDF बनवायची आहे. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि आता RTOला कुणीसुद्धा भाव देऊ नका. तुम्ही भाव देतायचा लय मोठा साहेब आहे असा आहे, ते लाचखोर अधिकारी आहेत आणि त्यांचे दोस्त लोक तिथं बसलेले असतात आणि एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी 70,000 पर्यंत लाच घेऊन जातो. शिवाय RTO कार्यालयातील प्रत्येक डेस्कला 25-30 हजार रुपये डेली कलेक्शन होतं आणि ह्यांना आपण पेपरलेस सेवेनं हे उत्तर द्यायचं आहे आणि स्वतःची कामं स्वतः मोबाईलच्या माध्यमातून करायची आहेत. तुम्ही घरबसल्या शिकाऊ परवानासुद्धा काढू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला RTOला जाण्याचं काहीही आवश्यकता नाही. तुमचं आधार कार्ड अपडेट हवं आहे, तुम्हाला आधार लिंक मोबाईल हवं आहे, तुमचं बर्थ सर्टिफिकेट हवे आहे आणि तुम्ही ते ऑनलाईननं काढू शकता. ऑनलाईननं तुम्ही परीक्षा देऊ शकता. तुम्हाला 3 चान्स हे त्याच्यात असतात, 3 भाषेत तुम्ही परीक्षा देऊ शकता. इंग्लिश, हिंदी, मराठी 15 प्रश्न असतात, त्यातले 8 प्रश्न तुम्ही सोडवले की तुम्ही 5 झाला. तुम्हाला ऑनलाईननंच तुमच्या मोबाईलमध्येच लायसन येतं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. जर समजा तुमच्याकडं 15 प्रश्न आहेत आणि तुम्ही भाषेचा पर्याय निवडला मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तुम्ही जर समजा जर एखादा प्रश्न तुम्हाला अवघड गेला आणि तुम्हाला वाटतं आहे की माझा आता हा प्रश्न संपला की मी फेल होणार, तर तुम्ही ती परीक्षा विड्रॉल करू शकता आणि पुन्हा रिटेस्टला बसू शकता. म्हणजे तुम्हाला हे 2 पर्याय असतात, म्हणजे 3 वेळ तुम्ही देऊ शकता. परंतु तुम्ही सगळे प्रश्न सोडवले तर मात्र तुम्ही फेल होणार हे मात्र लक्षात ठेवा. पण तुमचा एखादा प्रश्न तुम्हाला सुटत नाही, आता मी नापासच होणार आहे, 2 प्रश्न राहिले तर मला हे सुटू शकत नाहीत, तुम्ही विड्रॉल करू शकता, असं तुम्ही 2 वेळ तुम्ही बसू शकता त्याच फीमध्ये. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. घर बसल्या शिकाऊ परवाना मिळतो, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं RTOला मस्का मारायची, RTOला जाण्याची गरज नाही. हे आपल्या मोबाईलवरनंच पेपरलेसनं काम करायचं आहे आणि तुमची लायसन नूतनीकरण करताना ज्याचं वय 40 वर्षाचं आहे त्यांना आपल्या चिरियातलं, त्या RTOच्या समोर बसलेले झोलाछाप डॉक्टर आहेत, झोलाछाप ते झेरॉक्सवालेसुद्धा शिक्के मारून देतात. MBBS डॉक्टर आहेत का कोण आहेत, सगळ्या RTOच्या समोर झोलाछाप डॉक्टर आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. तो MBBS आहे का काय, त्याला ते 20-30 रुपये देतात आणि शिक्के मारून घेतात आणि ते RTOवाले धनाधन ते अप्रूव्हल करतात. तर प्रत्येकानं आपापल्या विभागातीलच MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट, ज्यांचं वय 40 वर्ष आहे
आणि ते लायसन नूतनीकरण करायचं आहे तर आपल्याच विभागातील MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे. आता सर्टिफिकेट म्हणजे काय, तुम्हाला ऑनलाईननं फॉर्म भरताना फॉर्मही त्याच्यात असतो आणि तो फॉर्म आपल्या विभागातील डॉक्टरकडं त्याचा सही शिक्का मारायचा आहे, तो तुम्हाला तपासून देईल आणि त्याला 50 रुपये बिंदास तुम्ही फी द्या ना. तो MBBS डॉक्टरच आहे, आपल्याच एरियातला आहे, RTOच्या समोरचे झोलाछाप डॉक्टर आहेत. कोण शिक्के मारते, झेरॉक्सवालेसुद्धा शिक्के मारतात, RTOवाल्यांना कळत नाही. 20 रुपयाला देतात शिक्के मारून, 20 रुपयाला महाराष्ट्रातील सर्व RTOच्या समोर. आणि RTO अधिकारी हे लाचखोर आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. घरबसल्या कामं करा, पेपरलेसनं कामं करा, RTOना आता तुम्ही भाऊच देऊ नका, तरच ह्या सेवा चालू होणार आहेत. आणि जर तुमचे RTO अधिकारी ऑनलाईननं काम करत नसतील तर तुम्हीसुद्धा ऑनलाईननंच तक्रारी करायची आहे. तक्रारी करायला कुणीही भिवू नका आणि आपल्या मोबाईलच्या द्वारे तुम्ही मुख्यमंत्र्यांना मेल करा की मी एवढं हिथं अर्ज केले तरी हा अधिकारी काम करत नाही. मुख्य सचिवांना करू शकता, उपमुख्यमंत्र्यांना करू शकता, परिवहन सचिवांना करू शकता, आयुक्तांना करू शकता, प्रत्येकानं मोबाईलनं तक्रार करायला शिका. आणि महाराष्ट्रातील जोपर्यंत 50-60 अधिकारी सस्पेंड होत नाहीत तोपर्यंत ही सेवा सुरळीत होणार नाही, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.